मिले इस मांग को लेकर राष्ट्रीय समन्वय समिति की ओर से आज विधान भवन पर भव्य मोर्चा निकाला गया। निवृत्त वेतन योजना 1995 समन्वय समिति राष्ट्रीय समन्वय समिति आमच्या लोकांना पेन्शन नाही आणि केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे आम्हाला पेन्शन मिळाला पाहिजे तेव्हा की आम्ही या विविध क्षेत्रामध्ये देशामधल्या 186 उद्योगामध्ये काम करणारे कर्मचारी आहोत। त्याच्यामध्ये एस टी महामंडळ, वीज महामंडळ, MSEB आहे, तुमच्या राज्य परिवहन महामंडळ, खरेदी विक्री आहे, साखर कारखाने, सुगर कारखाने, असे विविध उद्योग आहेत। या उद्योगामध्ये काम करणारे जवळपास आजच्या घटकाला 67-68 लाख कर्मचारी आहेत आणि या कर्मचाऱ्यांनी या देशामध्ये 35 ते 40 वर्ष जवळपास सेवा केलेली आहे आणि 35 ते 40 वर्षामध्ये त्याचा भविष्य निर्वाहाचा वाटा केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये पेन्शन खात्यामध्ये जमा आहे आणि 35 ते 40 वर्ष नोकरी केल्याच्या नंतर आम्हाला अल्पशी पेन्शन जी आज हजाराच्या आतमध्ये आहे, 1000, 1200, 1500, 2000, 2500, 3000 आतमध्ये आहे, जेव्हा की आजच्या परिस्थितीमध्ये दोघा नवरा बायकोचा जगणं कठीण झालेलं आहे। औषधोपचार हा बाब ही बाब वेगळी आहे आणि यासाठी आम्ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून संघर्ष करत आहोत। काँग्रेसच्या काळामध्ये जवळ 14 आतमध्ये काँग्रेस सरकार होतं, त्यावेळेस एक भगतसिंग कोश्यारी म्हणून आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती। त्या कमिटीचा अहवाल आहे की यांना बाबा ते 3000 रुपये पेन्शन आणि त्याच्यावरती महागाई भत्ता आणि आरोग्य सुविधा हे प्रदान केली पाहिजे। ह्या 2013 ही कमिटीचा अहवाल ह्या भाजपच्या काळामध्ये सरकार, जेव्हा की ते भाजपचे खासदार आहे आणि आपल्या योग आयोगाने आपल्या महाराष्ट्राचे असते राज्यपाल आहे, आणि 14 त्यांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार जर 14 जर केंद्रामध्ये आलं तर आम्ही 90 दिवसामध्ये तुमचा प्रश्न निकाली काढू। परंतु आज पाहता पाहता आम्हाला 8 वर्ष झाले, आमच्या प्रश्नावरती कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। दिल्लीवर आतापर्यंत मोर्चे नेलेत, आंदोलन केली, उपोषण केली, पण मांग पूरी नाही झाली। जर आमची मागणी जर या 2023 पर्यंत अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जर आमची पूर्ण मागणी झाली नाही तर 2024 भारतामध्ये होणारं जे लोकसभेचं मतदान इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्याच्यावरती आम्ही निषेध करणार आणि त्यांच्या विरुद्ध प्रचार करून, बहिष्कार घालून त्यांचा प्रचार करून या सरकारला खाली उतरवू।